नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण पेरणी करत असताना आपल्याला दुबार पेरणी करण्याची वेळच आपल्यावर येत नाही अशी एक पद्धत आहे आणि दुसरं म्हणजे आपण तन्नाशक जे फवारतो सोयाबीन पेरल्या पेरल्या लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आतलं त्याचा शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत नाही तर त्याचा सुद्धा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे ह्या दोन गोष्टी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे दोनच मिनिटाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम म्हणजे पेरणी करत असताना आपल्याला अति घाई झालेली असते अति घाई करू नका सोयाबीन थोडी लेट जरी झाली तरी काही फरक पडत नाही म्हणून पेरणी करत असताना शंभर ते दोनशे जवळपास दीडशे ते दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करू नका दोनशे मिलीमीटर म्हणजे किती जवळपास ते इतकं येत आहे इतकी ओल खाली गेल्याशिवाय पेरणी करू नका काय होतं कमी ओल असल्यामुळं किंवा पन्नास किंवा पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद असलेल्या ठिकाणी आपण जर पेरणी केली तर आपलं बियाणं खाली कोरड्या मातीत जातं जेणेकरून ते जर्मिनेट होत नाही आणि उगून येत नाही म्हणून तुम्हाला सांगतो जर शंभर ते दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर जर आपण पेरणी केली तर जवळपास ती बियाणं उगून येऊन पंधरा दिवस ते बियाणं तग त्या मातीत धरू शकतो पंधरा दिवस जरी पाणी नाही आला तरी सुद्धा ते मातीत बियाणं जगू शकतं ते रोप वाढू शकतं आणि पंधरा दिवसानंतरही पाणी नाही आला तर आपलंच नाही वाळणार आहे जगाचं वाळणार आहे आणि दुसरं याच्याशीच एक कनेक्ट असलेली गोष्ट म्हणजे डायक्लोसुलम एटी फोर डब्ल्यू डी जी हा नावाचा घटक जो आरबी साईड आहे तन्नाशक आहे जे आपण पेरणीनंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत फवारतो तर या औषधाचा रिझल्ट शेतकरी येत नाहीत असं म्हणतात तर त्याची रिझल्ट न येण्याची कारण काय आहे त्याच्यामध्ये साडेबारा ग्राम ती पावडर असते त्या पावडरचं एक पेलाभर पाणी करावं लागतं एक पेलाभर पाणी केल्यानंतर ती जवळपास आपल्याला दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला एका एकरामध्ये स्प्रे करावं लागतं परंतु आपण त्याच्यामध्ये पाचच पंप करतो पाच पंप म्हणजे किती पाच पंप म्हणजे पंच्याहत्तर लिटर पाणी होतं फक्त परंतु काय असतं माहिती का हे जे हरबी आहे हे, हे। अंड्यामध्ये त्या तणाला मारण्याचं काम करतं म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये ओल असणं गरजेचे आहे जर तुम्ही शंभर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी केली तर तुमच्या पेरणीमध्ये ओल असते आणि ओल असल्यानंतर हे तणनाशक रिझल्ट देतं पण ते नुसतं ओल असल्यानंतरच रिझल्ट देत नाही तर ओल त्याच्यासोबत दीडशे लिटर पाण्यामध्ये हे फवारायचं आहे म्हणजे काय याच्या दहा टाक्या करायच्या जर दहा लिटरचा पंप असेल तर दहा टाक्या करायच्या जर पंधरा लिटरचा पंप असेल तर सात ते आठ टाक्या आपण याच्या केल्या पाहिजे जेणेकरून दीडशे लिटर पाण्याचा फवारा दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचा फवारा आपल्या जमिनीच्या क्षेत्रावर झाला पाहिजे काय होतं जेवढं तुम्ही ते औषध पसरवसाल तेवढं त्याच्यामध्ये एक लेअर तयार होतो आणि त्या लेअरमध्ये गॅसची लेअर असते त्या औषधाच्या त्याच्यामुळे ते तणाला वरती येऊ देत नाही सिलेक्टिव्ह हर्बिसाईड सोयाबीन आणि तुरीला त्याच्यामुळे काही होत नाही स्ट्रॉंग आर्म नावाचं जे बाजारामध्ये मिळतं त्याच्यामध्ये हे डायक्लोसुलम एटी फोर डब्ल्यू डी नावाचं कंटेंट असलेलं हर्बिसाईड आहे ते आपण वापरू शकता माहिती कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा अशा शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला माझ्या प्रोफाईलला बघत असाल तर मला फॉलो करा माझ्या पेजला जर फेसबुकच्या बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा इतरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील